वीज मीटर कापल्याच्या रागातून एका महिलेने महावितरण कर्मचाऱ्यांवर दादागिरी करत त्यांना मीटर रूममध्ये डॉकरून डांबून ठेवल्याचा प्रकार विरारमध्ये सोमवारी घडला आहे. विरार पूर्वीच्या पाच पायरी परिसरातील गोविंद एकता या सोसायटीत महावितरणाचे कर्मचारी वीज बिल न भरलेल्या मीटरवर कारवाई करण्यासाठी गेले असताना त्यांचा एका महिलेशी वाद झाला. या महिलेने आपले थकीत वीज बिल भरले असतानाही महावितरण कर्मचाऱ्यांनी त्यांचे वीज मीटर कापण्यास सुरुवात केली. त्यामुळे संतापलेल्या महिलेने चक्क मीटर रूममध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना हात डांबून ठेवून बाहेरून टायर ठोकले. हे कर्मचारी लॉक खुलण्यासाठी बऱ्याच विनवण्या करीत होते. हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यानंतर सोसायटीच्या इतर रहिवाशांनी महिलेची समजूत घालून 20 ते 25 मिनिटांनी कर्मचाऱ्यांना बाहेर काढले. महिला व कर्मचाऱ्यांची समजूत घेतल्यानंतर हे प्रकरण शांत झाले. या प्रकरणी पोलीस ठाण्यात कोणतीही कारवाई किंवा तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.